नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत बीडमधली. बीडमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची कशी फरफट सुरू आहे याचं एक वास्तव आम्ही तुमच्या समोर आणतोय. ही घटना आहे बीड जिल्ह्यातल्या लिंबा गणेश गावातली. इथे कोरोनाच्या पाच रुग्णांना ॲम्ब्युलन्ससाठी तब्बल 12 तासापेक्षा सुद्धा जास्त काळ वाट पाहावी लागली आहे. हे सगळे कोरोनाबाधित रुग्ण रात्रभर दारामध्ये ॲम्ब्युलन्सची वाट पाहत ताटकळत बसून होते. अर्थातच याच्यामुळे आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा पुन्हा उघड झाला आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी 108 या नंबरवरून ॲम्ब्युलन्सला अनेकदा फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप करण्यात येत होता आणि आत्ताही नेमकं तेच घडलंय. हे कोरोनाबाधित रुग्ण रात्रभर त्यांच्या घराबाहेर दारामध्ये वाट बघत बसले होते ॲम्ब्युलन्सची. आपल्याला माहिती आहे की ॲम्ब्युलन्सच्या हलगर्जीपणामुळे, उशिरा आल्यामुळे आणि त्याचप्रमाणे आरोग्य यंत्रणेच्या या सगळ्या हलगर्जीपणामुळे पुण्यामध्ये नुकताच एका पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पुण्याच्या माजी महापौरांचा देखील मृत्यू झाला होता. केवळ दुर्लक्ष आणि हलगर्जीपणामुळे वारंवार रुग्णवाहिकांबद्दल तक्रारी येत आहेत. आत्तासुद्धा बीडमध्ये तेच घडलंय. बीडमध्ये या कोरोनाग्रस्त रुग्णांना अक्षरशः रात्रभर त्यांच्या दारामध्ये बसून राहावं लागलं ॲम्ब्युलन्ससाठी. 12 तास हे दरवाज्यात बसून होते. हे 5 कोरोनाबाधित आहेत बीड जिल्ह्यातल्या लिंबा गणेश गावातले. हे तरुण तिथे स्टार्ट करत होते, शेवटी कंटाळून हे तरुण इकडे तिकडे फिरलेत. याचाच अर्थ आता ते जिथे जिथे फिरलेत त्या लोकांना सुद्धा कोरोनाचा धोका झालेला आहे. कोरोना पॉझिटिव्ह म्हणून त्यांना रात्री 11 वाजता अहवाल मिळाला होता, पण हॉस्पिटलमध्ये फोन करून सुद्धा त्यांना ॲम्ब्युलन्स घेऊन जायला आली नाही. अर्थातच आता संताप व्यक्त होतोय या सगळ्या गोष्टींबद्दल. कोरोनाग्रस्त रुग्णांचा हा पहिला अनुभव नाही आहे. अनेक ठिकाणी रुग्णवाहिका वेळेवर मिळत नाही आहेत, मिळाल्या तर त्यामध्ये सोयी नसतात, असे अनेक प्रकार घडत आहेत. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी बीडहून सुरेश जाधव. सुरेश, हे सगळंच धक्कादायक आहे. रात्रभर हे तरुण 12 तास जवळपास ताटकळत बसले होते आणि कोणीही दखल घेतली नाही याची. आत्ता काय नेमकं घडलेलं आहे, काय अपडेट्स आहेत? अद्यापर्यंत त्यांना ॲम्ब्युलन्स मिळालेली नाही. रात्री 11 वाजता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यांना सांगितलं गेलं की तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. तेव्हापासून हे जे 5 जण आहेत, लिंबा गणेश म्हणून बीड तालुक्यातलं गाव आहे, त्या ठिकाणी थांबलेले आहेत. रात्रभर त्याच ठिकाणी थांबलेले बाकीचे लोकही त्यांच्या संपर्कात येत नव्हते. मात्र आत्ता 11 वाजत आहेत, पण 11 वाजत असताना तब्बल 12 तास झालेले आहेत. 12 तास होऊनही जर ॲम्ब्युलन्स येत नसेल तर इथलची आरोग्य यंत्रणा काय करते? त्यांनी 108 फोन केला. इथल्या आरोग्य काय उत्तर काय मिळालं जेव्हा या लोकांनी ॲम्ब्युलन्स साठी फोन केलाय तेव्हा त्यांना उत्तर काय मिळालंय? त्यांना उत्तर मिळत असताना की ॲम्ब्युलन्स उपलब्ध नाहीये, त्याचबरोबर ड्रायव्हर उपलब्ध नाहीये, त्यामध्ये डॉक्टर उपलब्ध नाहीत, अशा पद्धतीनं सांगितलं जात आहे. आणि वारंवार त्यांनी फोन करून अर्ध्या तासामध्ये ॲम्ब्युलन्स येईल, पाऊण तासामध्ये तुमच्या पर्यंत जी अद्यावत ॲम्ब्युलन्स आहे ते पोहोचू, मात्र तब्बल 12 तास होऊनही अद्यापपर्यंत त्यांना ॲम्ब्युलन्स मिळालेली नाही. विशेष म्हणजे ते आता वैतागून जे रुग्ण आहेत ते गावामध्ये संचार करत आहेत, त्यामुळे नागरिकांमधूनही संताप केला जातोय. आणि त्याचबरोबर हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जर अशा पद्धतीने रस्त्यावर बसवले जात असतील त्यात जर कोणाचं कमी जास्त झालं, कारण पांडुरंग रायकरांचं आपण उदाहरण तर पुण्यामधलं पाहिलेलं आहे, पुण्यासारख्या ठिकाणी त्यांना ॲम्ब्युलन्स मिळालेलं नाही, मात्र ग्रामीण भागातलं जे भीषण वास्तव आहे हे यामधून समोर येतं. सुरेश, या सगळ्या रुग्णांना कुठे नेलं जाणार आहे, म्हणजे त्यांच्यावर उपचार कुठे होणार आहेत, ते ठिकाण साधारणपणे इथून किती अंतरावर आहे, आणि जर त्यांना ॲम्ब्युलन्स मिळाली नाही आणि ते जर गावामध्ये फिरत असले तर इतर लोकांना सुद्धा त्यांच्यामुळे धोका जास्त वाढला नाहीये का? साहजिकच, त्यामुळे गावातल्या नागरिकांच्या कॉन्टॅक्टचा धोका पण आहे. आणि लिंबा गणेश असून त्यांना अद्यावत कोविड जे रुग्णालय आहे ते बीड जिल्ह्याच्या शहराच्या ठिकाणी आहे, आणि तिथून लिंबा गणेश पासून बीडचं जे अंतर आहे ते 35 ते 40 किलोमीटरचं अंतर आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी बाकीच्या प्रायव्हेट वाहनानं तर घेऊन जाणं कुणी हे करणार नाही, मात्र अद्यावत जी ॲम्ब्युलन्स पाहिजे, PAC तिथलं जे केंद्र आहे तिथून सुद्धा कॉन्टॅक्ट केला जातो आहे, मात्र त्यांना ॲम्ब्युलन्स मिळत नसल्याकारणानं ह्या रुग्णांना तात्काळच तिथं बसावं लागतंय. म्हणून अशा पद्धतीनं जर होत असेल तर या संदर्भामध्ये आता आरोग्य यंत्रणेने कुठेतरी सुधारणा करून घेणं गरजेचं वाटतंय. या लोकांनी ॲम्ब्युलन्सला फोन केला, तिथे प्रतिसाद नाही मिळाला, मग त्यांनी तिथल्या अन्य डॉक्टरांशी वगैरे संपर्क साधलाय का, किंवा तिथे जे आरोग्य अधिकारी असेल त्यांच्याकडूनही काही प्रतिसाद मिळालेला नाहीये यांना? आरोग्य यंत्रणेचे तिथले जे काही स्थानिक अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या संदर्भात जे प्राथमिक उपचार असतात त्यांच्या बाबतीमध्ये ज्या घेण्याच्या काळजी असतात ते दिलेले आहे, मात्र त्यांना कोविड रुग्णालयात ज्या ठिकाणी हे लिंबा गणेश आहे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्या ठिकाणी या रुग्णांना जे उपचार करण्यासाठी जी साधन सामग्री आहे ती सामग्री सुद्धा नाही, आणि बाकीचे जे रुग्ण आहेत त्यांच्या संपर्कात येऊ नये म्हणून यांना बाजूला ठेवलेलं आहे. आणि त्यांना ॲम्ब्युलन्सची वाट पाहून
घेऊन त्यांना जे कोविड रुग्णालय बीड शहरामध्ये आहे त्या ठिकाणी पाठवण्याच्या अनुषंगाने इथली जी प्राथमिक आरोग्य केंद्राची यंत्रणा आहे ती काम करते, मात्र ऍम्ब्युलन्स न मिळत नसल्या कारणानं, प्रतिसाद मिळत नसल्या कारणानं यामध्ये त्यांना अडचणी येत आहेत. सुरेश, या सगळ्यांची टेस्ट कधी झाली होती, त्याचे रिपोर्ट साधारणपणे त्यांच्या हातात कधी आलेले आहेत? त्यांचे स्वयं लिंबागणेश गावातील एक सरपंचाच्या कोरोना पॉझिटिव्ह 2 दिवसापूर्वी आले होते आणि त्यांच्या संपर्कामध्ये आल्यामुळे त्यांना कोरोना झालेल्याचं समोर आलेलं आहे. रात्री 11 वाजता त्यांना फोनवर सांगितलं गेलं की तुमचे जे रिपोर्ट आहेत ते पॉझिटिव्ह आलेले आहेत. काल सकाळी त्यांचे स्वयं घेतले गेले होते आणि स्वयं घेतल्यानंतर रात्री 11 वाजता त्यांना फोन करून सांगण्यात आलं तुमचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि तुम्हाला ऍडमिट व्हायला जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी यावं लागेल. मात्र तेव्हापासून आता पर्यंत त्यांना जर अँब्युलन्स मिळालेली नसेल किंवा आणि जे आरोग्य यंत्रणा आहे त्यांच्याकडून सांगण्यात येतं की हे असिम्प्टोमॅटिक आहेत, मात्र त्यामधील जे काही 1-2 रुग्ण आहेत त्यांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येतंय. पण एकूणच ही जी हायगय होते त्याचबरोबर ज्या पद्धतीने यांच्या बाबतीमध्ये हा विषय होतोय म्हणून आता नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात खरंच संताप आणणारीच ही गोष्ट आहे की 12 तास उलटून गेलेत आणि कोरोना रुग्णांना दारामध्ये ताटकळत बसावं लागतंय, त्यांच्यापर्यंत रुग्णवाहिका पोहोचतच नाहीये, याच्याबद्दल कोणीही तिथे उत्तर देत नाहीये, कोणालाही याबद्दल काही माहिती नाही आणि आता जर हे तरुण बाहेर बसलेले आहेत इकडे तिकडे फिरले तर त्याच्यामुळे धोका आणखी वाढतोय, मग त्याला जबाबदार कोण याचं देखील उत्तर कोणीही देत नाहीये. आपण या बातमीवर लक्ष ठेवून असणार आहोत. बघूयात सध्या देशामध्ये काय स्थिती आहे. सध्या भारतामध्ये दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. देशातल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 40 लाखांच्याही पुढे गेली आहे. गेल्या 24 तासात देशात 86,432 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी वाढ आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तमिळनाडू मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढतीये. 24 तासात कोरोनामुळे 1,089 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 40 लाखांच्या सुद्धा पार आता आपली संख्या गेलेली आहे. अनलॉक होत आहे, सगळीकडे व्यवहार सुरळीत होत आहेत, पण हे व्यवहार सुरळीत करताना आपण काळजी मात्र तितकी घेतोय का, हा खरोखरच प्रश्न आहे. कारण कोरोनाचा हा कहर आता वाढत चाललेला आहे. 24 तासामध्ये 86,432 नवे रुग्ण आढळलेले आहेत. यामध्ये जी राज्य आहेत महत्त्वाची ती आहेत महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तमिळनाडू, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल. या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही जास्त वाढतीय. देशभरातच ही संख्या वाढतीय, पण त्यामध्ये ही 5-6 राज्यं आहेत ज्यामध्ये सगळ्यात जास्त ही संख्या वाढतीय. आपल्याला माहिती आहे की वारंवार काळजी घेण्याचं आवाहन केलं जात होतं. आता अनेक ठिकाणी अनेक रस्त्यांवरची वाहतूक तर सगळीकडे सुरू झालेली आहे. दुकानं उघडी आहेत, विविध ऑफिसेस कार्यालयं उघडी आहेत आणि त्यामुळेच लोक मोठ्या संख्येनं त्यांच्या व्यवहारांसाठी बाहेर पडत आहेत. यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी बघूयात. दीपक म्हैसेकर यांची मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. दीपक म्हैसेकर हे मुख्यमंत्र्यांचे आता याच्या पुढे सल्लागार असेल. मुख्यमंत्र्यांना ते पुण्यातल्या कोरोनाबद्दलचा अहवाल पाठवणार आहेत. महानगरपालिका जिल्हा यंत्रणेत समन्वय साधण्याचं काम दीपक म्हैसेकर करणार आहेत. म्हैसेकर यांचा यांनी यापूर्वी पुणे विभागीय आयुक्त म्हणून काम केलेलं आहे. पुणे हा कोरोनाचा हॉटस्पॉट आहे आणि पुण्यातली कोरोना रुग्णांची वाढती संख्या, तिथली ढिसाळ आरोग्य यंत्रणा आणि असा आरोप केला जातोय की राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, महापालिका आणि आरोग्य यंत्रणा यांच्यात समन्वय नाहीये. तो समन्वय साधण्यासाठी दीपक म्हैसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे. चंद्रकांत, काय अधिक माहिती आहे या नियुक्तीमागचं नेमकं कारण काय आहे? किती आपल्याला माहिती, गेली 5 महिने म्हैसेकर पुणे विभागीय आयुक्ताचा कार्यभार सांभाळत होते, पण 30 जुलैला त्यांची निवृत्ती झाली. त्यानंतर पुण्यात खऱ्या अर्थाने कोरोनाचं हे वाढलं, थैमान वाढलं, कारण कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेमध्ये इथं कोऑर्डिनेशन नव्हतं स्थानिक पातळीवरती. त्याच्यामुळं कदाचित मुख्यमंत्र्यांना असं वाटलं असावं, इथं आपला एक हक्काचा माणूस असावा जो हे सगळं नियंत्रण ठेवेल आणि आपल्याला वेळोवेळी अपडेट करेल. याच्यासाठीच म्हणजे एका अर्थाने खरं तर पुण्याची सगळी जबाबदारी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे, उपमुख्यमंत्री विभागणीच झाली शिवसेना आणि राष्ट्रवादीत, मुंबई शिवसेनेकडे आणि पुन्हा राष्ट्रवादीकडे. पण आता या नियुक्तीच्या माध्यमातून एका अर्थाने
सीएमओचं एक ऑफिस इथंही उघडणार असंच त्याचा अर्थ काढावा लागेल. आणि डॉक्टर दीपक म्हैसेकर मी आता त्यांच्याशी बोललो, त्यांचं म्हणणं असं आहे की मी फक्त पुण्यासाठी नाही तर राज्यभरातली जी कोरोनाची साथ आहे त्या संदर्भात जे काय 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 उपाययोजना करता येतील त्यासंबंधीचं मी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना अहवाल देत राहील, काही सल्ले देत राहील. त्या हिशोबाने माझी नियुक्ती झाली आणि डॉक्टर अजय मेहता जे मुख्य सल्लागार आहेत मुख्यमंत्र्यांचे सीएमओ ऑफिसमधले त्यांना हे डॉक्टर म्हैसेकर रिपोर्ट करतील. याचाच अर्थ आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी म्हैसेकर यांच्या माध्यमातून पुण्यावर नियंत्रण मिळवण्याची तयारी सुरू केली असाच याचा अर्थ घेता येईल. धन्यवाद चंद्रकांत या माहितीबद्दल. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. आज एक खूप मोठी आढावा जम्बो आढावा बैठक खरं तर पुण्यामध्ये होतीये कोरोनाच्या दृष्टिकोनातूनच, ज्याच्यामध्ये प्रकाश जावडेकर स्वतः पवार असतील, अजित पवार देखील असणार आहेत आणि आरोग्यमंत्री असणार आहेत, मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. पण असं असताना सुद्धा आता दीपक म्हैसेकर यांची खास नियुक्ती करण्यात आलेली आहे जे पुण्यातल्या सगळ्या या घडामोडी असतील कोविडबद्दलच्या या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतील. यानंतर पुढची बातमी बघूयात. गौरी लंकेश यांचा आज स्मृतिदिन आहे. सनातन वृत्तीच्या काही लोकांनी लंकेश यांची हत्या केली होती. त्याआधी नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्या झाल्या. या सगळ्या केसेसमधले सूत्रधार मोकाट आहेत आणि याचाच निषेध म्हणून आज देशभर पुरोगामी संघटनांकडून अगर हम उठे नाही या अभियानांतर्गत निदर्शनं करण्यात येत आहेत. पुण्यात सारसबाग इथल्या सावित्रीबाई फुले पुतळ्याजवळ शारीरिक अंतर पाळत हे मूक आंदोलन करण्यात आलं. काश्मीरचं तथाकथित विलिनीकरण असो, 370 कलम रद्द करून किंवा CAA NRC सारखे कायदे करून लोकांना दुय्यम नागरिकत्व देण्याचं असो, या सगळ्याला आमचा विरोध आहे. या देशातली लोकशाही टिकावी, संविधान टिकावं आणि या देशात दुय्यमत्व असू नये नागरिकत्वाचं, याच्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत. कोरोना काळामध्ये, कोरोना हे जेव्हा राष्ट्रीय संकट आहे, पूर्ण जगभरामध्ये संकट आहे, त्या संकटाच्या बॅकग्राऊंडवर अनेक अशा घडामोडी घडतात जिथे मुद्दामहून प्लॅन करून सर्वसामान्यांचे अधिकार दडपले जातात आणि हे दडपले जाताना न्याय यंत्रणा, पोलीस यंत्रणा हाताशी धरली जाते आणि ह्या सर्वसामान्यांच्या, कामगारांच्या, महिलांच्या, अल्पसंख्याकांच्या हक्कांची दडपणूक जी चाललेली आहे त्याचा आम्ही इथे निषेध करतो आहोत. यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर परत भेटूयात. बातमी आहे एका अपघाताची. गुजरातमध्ये कामासाठी जाणाऱ्या मजुरांच्या बसला भीषण अपघात झालाय. या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय. बसमध्ये 49 जण होते, त्यातल्या 7 जणांचा मृत्यू झालाय. रायपूरच्या छेरीखेडी गावाजवळ हा अपघात झाला. यातल्या इतर जखमींवर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त News18 लोकमत.